सेफ किड्स फाउंडेशन, हनीवेल आणि पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी व पुणे कॉन्टोनमेंटच्या अग्निशमन विभागाच्या सहयोगाने पुण्यात आजवर 5 लाखहून अधिक विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात आले. रिपीट, पुण्यातील सेफ किड्स ॲट होम या कार्यक्रमाद्वारे मुलांना भाजणे किंवा पोळणे अशा इजांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा हे शिकवण्यात येते. सेफ किड्स ॲट होम कार्यक्रम आत्तापर्यंत 1227 शाळांमधील विद्यार्थी आणि 250 समुदायातील पालकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाला आहे. देशभर दरवर्षी 21 जानेवारी रोजी नॅशनल फायर अँड इव्हॅक्युएशन ड्रिल डे साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सेफ किड्स फाउंडेशनने पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या सहकार्याने विविध शाळा व समुदाय आणि सोसायट्या अशा 32 ठिकाणी फायर अँड इव्हॅक्युएशन ड्रिलचे आयोजन केले होते. तसेच या निमित्ताने एका आंतरशालेय स्पर्धेचेही आयोजन केले होते. या स्पर्धेत पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील 31 शाळांनी सहभाग घेतला होता. की मुलांना या पद्धतीने आज डेव्हलप कंट्रीजमध्ये ज्या काही पद्धतीने सिस्टीम चालल्या आहेत त्या आपल्याकडे भारतामध्ये पण चालत हे मुलांच्या कन्सेप्टमधून आलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी खूप सुंदर प्रकारचे प्रोजेक्ट्स खूप चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट्स केले. नुसतं प्रोजेक्ट केलेले आहेत तर त्याच्यामागे त्यांचं थिंकिंग आहे की कशाप्रकारे आग विझवता येऊ शकते, काय करतात. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत की जर आज प्रत्येकाने आपल्या घरामध्ये किंवा परिसरामध्ये जरी केल्या तरीसुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने एक सेफ एन्व्हायरमेंटमध्ये जगता येईल हे मुलांनी दाखवून दिलेलं आहे.